कोपरगाव शहरातल्या लक्ष्मीनगर भागात आढळलेल्या साठ वर्षीय हो, कोरोनाबाधित महिलेच्या कुटुंबियातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनानं दिली आहे जिल्हा रुग्णालयानं पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी एकोणसाठ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आल यात सर्जेपुरा नगर येथील तेवीस पाथडी तालुक्यातील पंधरा कोपरगाव येथील चौदा व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप कुमार मुरंबीकर यांनी दिली कोपरगाव येथील बाधित आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव नमुने काल पाठवण्यात आले होते त्याशिवाय पाथडी तालुक्यातील येथील काही व्यक्तींचे पाठवले गेले होते या सर्व नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे कोपरगावसह पाथडीच्या प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडलाय निगेटिव्ह अहवाल आलेल्यामध्ये राहुरी येथील तीन आणि अकोले येथील एका व्यक्तीचाही अहवालात समावेश आहे त्यामुळे कोपरगावात आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आल्यामुळे कोपरगावकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एसएन मीडिया अहमदनगर